वर्डप्रेस आज आपण पाहणार आहोत. वर्डप्रेस काय आहे त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट मी डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्डप्रेस इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर वर्डप्रेस इन्स्टॉल झाल्यानंतर क्रिएट होणारा डॅशबोर्ड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रिएट केले जाणारे युजर्स आणि त्यांचे पासवर्ड्स, त्याच्यामध्ये वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंट हा एक पार्ट असेल. वर्ड प्रेसमध्ये वेगवेगळ्या थीम तुम्ही इन्क्लूड करू शकतात. त्याच्यानंतर वर्ड प्रेसमध्ये वेबसाईटचे काही पेजेस तुम्हाला डिझाईन करता येतात, पोस्ट डिझाईन करता येते. ॲक्च्युली वर्ड प्रेस हे ब्लॉगर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही पोस्ट ॲज अ ब्लॉग म्हणून टाकू शकता. ती कशी डिझाईन करतात ते बघू. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इमेजेस कशा इन्क्लूड करता येतात, टेक्स्ट कसं इन्क्लूड करता येतो, किंवा वेगवेगळ्या डायग्राम्स तुम्हाला कशा इन्क्लूड करता येतात ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर प्लगिन हा एक महत्त्वाचा भाग आहे. थर्ड पार्टी प्लगिन देखील तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात वर्ड प्रेसमध्ये. आता वर्ड प्रेस काय आहे ते थोडक्यात माहिती करून घेऊयात. वर्ड प्रेस इज अ फ्री अँड ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम रिटन इन PHP अँड पेअर विथ MySQL आणि मारिया डीबी. PHP हे वर्ड प्रेस हे ओपन सोर्स कंटेंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. वर्ड प्रेस थ्रू आपण एक चांगली वेबसाईट बनवू शकतो, पण वर्ड प्रेसचा जो काही कोड असतो बॅकएंडला तयार होणारा तो PHP मध्ये तयार होतो आणि त्याला सपोर्ट जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन टाकत जातात तो एक डाटाबेस क्रिएट करत जातो. तो डाटाबेस जनरली MySQL मध्ये तयार होतो आणि जर तुम्ही एक अँड्रॉइड बेस बनवत असाल वेबसाईट तर MariaDB डेटाबेस त्या ठिकाणी वापरला जातो. PHP देखील ओपन सोर्स आहे, MySQL देखील ओपन सोर्स आहे आणि वर्ड प्रेस हे देखील ओपन सोर्स आहे. याला कोणतेही चार्जेस लागत नाही. वर्ड प्रेस शिकण्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वर्ड प्रेस शिकताना तुम्हाला PHP येण्याची गरज नाही, तुम्हाला MySQL येण्याची गरज नाही, तुम्हाला HTML येण्याची गरज नाही. हां, लिटल बट थोडंफार तुम्हाला HTML येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसले तरी चालेल. आणि विशेष म्हणजे ज्या लोकांना प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोणता सेन्स नाही आहे ते देखील याच्यामध्ये वेबसाईट तयार करू शकतात. तर आपण पुढे बघूयात की नेमकं इन्स्टॉलेशन कसं करायचं. याचे इन्स्टॉलेशनचे मी दोन भाग करेन. ऑनलाईन इन्स्टॉलेशन, तुमच्याकडे वेबसाईट असेल, वेबसाईटवरती देखील तुम्ही कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन वर्ड प्रेस इन्स्टॉलेशन करू शकतात. आणि ह्या ठिकाणी कंट्रोल पॅनेलमध्ये गेल्यानंतर वर्ड प्रेस इन्स्टॉल केल्यानंतर तीच वेबसाईट त्या कंट्रोल पॅनेलमध्ये तुम्ही वर्ड प्रेसमध्ये तयार करू शकतात. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्हाला कंट्रोल पॅनल कसं रजिस्टर म्हणजे वापरायचं किंवा इन्स्टॉल त्याच्यामध्ये कसं करायचं हे माहीत नसेल तर ऑफलाईन दुसरी पद्धत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला झॅम सर्व्हर किंवा वॅम सर्व्हर हे डाउनलोड करावं लागेल. ते डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये वर्ड प्रेस इन्स्टॉल करावं लागेल आणि लोकल सर्व्हरला तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते वापरू शकतात. तर ह्या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊयात. थोडं बॅक जातो, याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इन्स्टॉलेशनची आहे ते आपण बघितलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर सगळ्यात पहिले तुम्हाला कंट्रोल पॅनल माहिती पाहिजे. मी काय करतो की एक वेबसाईट जी आहे सॅम्पल म्हणून ती घेतो आणि तीच तुम्हाला वर्ड प्रेसमध्ये कन्वर्ट करून दाखवतो आणि त्याच्यामध्ये अपडेशन कसं करता येतं स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल, एक कॉन्फिडन्स येईल आणि वेबसाईट कशी तयार करतात हे लक्षात येईल वर्ड प्रेसमध्ये. तर ह्या ठिकाणी माझ्यासोबत तुम्ही वर्ड प्रेस शिकणार आहात. तर चला, ही एक वेबसाईट आहे www. इंदिराज डॉट ओ आर जी, इंदिराज कॉलेजची. मी त्यांच्याकडनं परमिशन घेऊन ही वेबसाईट त्यांना वर्ड प्रेसमध्ये कन्वर्ट करून देणार आहे. ही एक इन्फॉर्मेशन बेस्ड वेबसाईट आहे, पूर्णपणे HTML मध्ये तयार केलेली आणि जावास्क्रिप्ट त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. आता ह्या वेबसाईटला आता वर्ड प्रेसमध्ये कसं कन्वर्ट करता येतं तर ह्या ठिकाणी सिंपल तुम्ही जर बघितलं तर नुसती इन्फॉर्मेशन ह्या वेबसाईटला आहे, तर ह्या वेबसाईटला एक इंटरॅक्टिव आणि चांगल्या पद्धतीनं आपण कसं डिझाईन करूयात वर्ड प्रेसमध्ये तर हे बघता येईल.
तर सगळ्यात पहिले मला जर मी ऑनलाईन तयार करत असेल याला, मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिले ऑनलाईन, त्याच्यानंतर ऑफलाईन. ज्यांना ऑनलाईन शक्य नाही होत त्यांनी ऑफलाईनचे व्हिडिओ बघायचेत, आणि ज्यांना ऑनलाईन शक्य आहे तर त्यांनी त्यांच्या सर्वर जाऊन ते प्रॅक्टिस करू शकतात. तर ह्या ठिकाणी मी सगळ्यात आधी ह्या वेबसाईटच्या कंट्रोल पॅनलला जातो आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस. कंट्रोल पॅनलला जाण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या वेबसाईटचे यूजर नेम पासवर्ड कंट्रोल पॅनलची माहिती पाहिजे, त्यावेळेस तुम्ही जाऊ शकतात. ह्या म्हणजे तुमच्या वेबसाईटचे जे काही असेल, किंवा तुम्ही नवीन वेबसाईट रजिस्टर करू शकतात आणि त्याला चांगल्या पद्धतीने डिझाईन. हा वेबसाईटच्या कंट्रोल पॅनलला जातो. हे ह्या वेबसाईटचं कंट्रोल पॅनल आहे, सी पॅनल ज्याला म्हणतात. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतील कंट्रोल पॅनलला. सगळ्यात महत्त्वाचं फाईल मॅनेजर आहे, ज्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन वेबसाईटची तुम्ही स्टोअर करू शकतात किंवा पाहू शकतात. या ठिकाणी मी फाईल मॅनेजरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल त्या वेबसाईटवरती काय काय कंटेंट आहे ते दिसेल. या ठिकाणी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. स्टेप बाय स्टेप आपण पुढे पाहणारच आहोत. सी पॅनलला पुढे गेल्यानंतर ह्या ठिकाणी PHP माय ॲडमिन देखील आहे, माय स्किल डेटाबेस देखील आहे. तर प्रत्येक कंट्रोल पॅनलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट दिलेल्याच असतात. तर सगळ्यात शेवटी जर गेलो आपण टूल्समध्ये, ह्या ठिकाणी ॲप्स इन्स्टॉलर म्हणून दिले आणि त्याच्यामध्ये पहिलेच ऑप्शन आहे वर्डप्रेस. तर वर्डप्रेसला मी ज्यावेळेस क्लिक करेल तर वर्डप्रेस अवेलेबल असेल ह्या ठिकाणी इन्स्टॉलेशनसाठी. आता ह्या ठिकाणी बाय डिफॉल्ट एक थीम देखील त्यांनी दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी वर्डप्रेस इन्स्टॉल कसं करतात त्याबद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स, फीचर्स, डेमो वगैरे, रिव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी एक इन्स्टॉलेशन बटन दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त खूप काही असे टूल्स पण अवेलेबल असतात त्याच्यामध्ये. तर सगळ्यात आधी इन्स्टॉल करूयात आपण. इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेबसाईट दिसेल कशी. तर पूर्वीची जी वेबसाईट जर बघितली तुम्ही तर www.indraraj.org असं दिसेल. पण ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल कराल त्या वेबसाईटला, इन्स्टॉल केल्यानंतर ह्या ठिकाणी https://indraraj.org/ ए लिथाने WP वर्ड प्रेस असेल. नंतर आपण त्याला मॉडिफिकेशन करूयात. आता साईटचं नाव जर बघितलं तुम्ही तर बाय डिफॉल्ट ते दाखवत आहे माय ब्लॉग. याला आपण टाईप करूयात इंद्रराज, हे वेबसाईटचं नाव असेल. आणि तुम्ही जर डिस्क्रिप्शन बघितलं तर ह्या वेबसाईटचं डिस्क्रिप्शन जर खाली बघितलं तर ह्या ठिकाणी असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मी ॲज इट इज कॉपी करतो आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं पेस्ट करतो वर्डप्रेसच्या. म्हणजे मेन हेडिंग जे असेल त्याच्या खाली जे सबटायटल आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी युजर नेम अँड पासवर्ड दिलेला असतो. पासवर्ड हा तुम्ही डे बाय डे चेंज करायचा असतो. त्याच्यानंतर एक ईमेल आय डी दिलेला असतो. हा ईमेल आय डी महत्त्वाचा याच्यासाठी आहे की तुम्ही ज्यावेळेस इन्स्टॉलेशन करतात तुम्हाला युजर नेम पासवर्ड झालं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यावरती येणारे मेल्स किंवा एखाद्याने पोस्ट अपलोड केली असेल किंवा पोस्टला कमेंट केलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या ॲडमिनच्या मेलवरती येतात. आता ह्या ठिकाणी पहा admin@indraraj.org असा मेल दिलेला आहे. त्याच्यानंतर युजर नेम, बाय डिफॉल्ट युजर नेम ॲडमिन असतो. तुम्हाला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता तुम्ही. ह्या ठिकाणी जर मी बघितलं तर विजय असं युजर नेम मी ॲड करू शकतो, स्वतःचं नाव घेता येईल. या ठिकाणी हा जो पासवर्ड आहे हा आपण बदलवू शकतो, नंतरही तुम्हाला तो चेंज करता येतो. आता ह्या ठिकाणी पहा, ह्या पासवर्डमध्ये त्यांनी अल्फा न्यूमेरिक ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यात. ते चेंज करता येतं तुम्हाला. जनरली पासवर्ड इथनं देखील चेंज करता येतं पण हा स्ट्रॉंग पासवर्ड आहे. नंतर हा व्हिडिओ प्रिपेअर झाल्यानंतर मी याला मॉडिफिकेशन करणारच आहे. तर ह्या पद्धतीने हे पूर्ण तुम्हाला ह्या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलेशनची प्रोसेस दाखवेल. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पुढे काही थीम्स दिलेल्या आहेत. तुम्हाला काही थीम्स सिलेक्ट करायची आहेत का तर तुम्ही थीम निवडू शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या थीम्स त्यांनी दिलेल्या असतात. त्याच्या व्यतिरिक्त खूप काही अशा थीम्स आहेत, एज्युकेशनल थीम्स असतील किंवा तुम्ही त्याच्यामध्ये नवीन थीम ॲक्टिव्ह करू शकतात. तर आपण काय करूयात की जनरली विदाउट थीम इन्स्टॉल करूयात. इन्स्टॉल
आता ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस या ठिकाणी दाखवत ओके या ठिकाणी हे इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी जर बघितलं की थीम कशी असेल एक्झॅक्टली ते बघूया. तर त्याच्याशी रिलेटेड एक पाथ ह्या ठिकाणी दिलेला आहे इंद्रराज डॉट ओ आर जी ऑब्लिक डब्ल्यू पी वर्ड प्रेस आणि त्याच्यामध्ये जे यूजर नेम पासवर्ड दिलेला होता तर ते यूजर नेम पासवर्ड जर बघितलं आपण ह्या ठिकाणी तर इंद्रराज डॉट ओ आर जी डब्ल्यू पी ऑब्लिक डब्ल्यू पी डॅश ॲडमिन हे डॅशबोर्डला जाण्यासाठी आहे. लॉग इन पॅनल जे आहे त्याचं तयार होतं त्याच्यासाठी आहे. स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. सगळ्यात आधी मी ह्या ठिकाणी ह्या लिंकला क्लिक करतो. ते इथे इंद्रराज डॉट ओ आर जी ऑब्लिक डब्ल्यू पी ह्या ठिकाणी हॅलो वर्ल्ड त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फर्स्ट टाईम कोणी क्रिएट केलं ते त्याच्यानंतर डेट कमेंट हे वर्ड प्रेस इन्स्टॉल झालं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल टायटल आपण इंद्रराज दिलं होतं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन्स असं दिलं आहे. एक सिंपल वेबपेज ह्या ठिकाणी फर्स्ट क्रिएट झालं आहे ब्लॉगर म्हणूया त्याला. आता ह्या ठिकाणी ब्लॉगरसारखं हे दिसेल. सेकंड प्रोसेस जी आहे या ठिकाणी डॅशबोर्ड युजर क्रिएशन्स असं बघूयात आपण. या ठिकाणी इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाली ऑनलाईन ऑफलाईन इन्स्टॉलेशन आपण बघूयात.